विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। दिनांक 31 जुलै 2022 रविवार रोजी आपली पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ही संपन्न झालेली आहे। या प्रश्नपत्रिकेच्या संभाव्य उत्तरपत्रिकेची मराठी आणि गणित विषयाची उत्तरपत्रिका मी व्हिडिओच्या रूपाने पाठवलेली आहे। आपण सर्वांनी ती उत्तरपत्रिका चेक केली असेल आणि मला अपेक्षा आहे की तुम्हाला खूप चांगले मार्क त्या ठिकाणी मिळालेले असतील। मित्रांनो, आज आपण स्कॉलरशिपची दुसरी जी प्रश्नपत्रिका आहे ती म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी। तर या इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणीची उत्तरपत्रिका आपण समजून घेऊयात। अतिशय कमी वेळामध्ये आपल्याला ही प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघायची। या ठिकाणी आपल्याला दिसतोय प्रश्न या ठिकाणी दिलाय। आपल्याला त्या प्रश्नामध्ये अशा प्रकारचं या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे आणि हा पहिला प्रश्न आहे इंग्रजीचा। या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये काय आहे किंवा कोणत्या सणाची ऑफर आहे त्या संदर्भाने विचारलाय, तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिवाळी। दिवाळी या संदर्भाने तो विचारलेला आहे। दुसरा जो प्रश्न आहे इंग्रजी विषयाचा तो या ठिकाणी पर्याय क्रमांक, त्याचं अचूक उत्तर आहे तो पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 3 त्याचं सुद्धा अचूक उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 4, प्रश्न क्रमांक 4 वाचल्याच्या नंतर करेक्ट ऑप्शन येतं पर्याय क्रमांक 1, मे आय कम इन प्रश्नचिन्ह। तर हे प्रश्न क्रमांक 4 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 5। या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन विचारले, तर याचं करेक्ट ऑप्शन येतं पर्याय क्रमांक 4। पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं अचूक उत्तर आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 5 त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। प्रश्न 6 याचं पण करेक्ट ऑप्शन जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, सेकंड मंथ ऑफ द इयर। याचं सेकंड हे जे आहे तर ते असं पर्याय क्रमांक 1 उत्तर या ठिकाणी येईल। प्रश्न 6 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, प्रश्न क्रमांक 7 मध्ये पण पहा या ठिकाणी तुम्हाला एक उत्तरपत्रिका दिलेली, एक घड्याळ दिलेलं आहे, घड्याळाचं चित्र दिलेलं आहे आणि त्या घड्याळाच्या चित्रामध्ये तुम्हाला किती वाजले असं वेळ विचारलेला आहे, तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं अचूक उत्तर दर्शवलेलं आहे। प्रश्न क्रमांक 8, प्रश्न क्रमांक 8 मध्ये पण अशाच प्रकारचे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर आणि त्या संदर्भाने पास्टचं विचारलेलं आहे, तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। 8 पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न घेऊया, पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 9 मध्ये आपल्याला विचारलेला आहे ग्रीटिंग प्रॉपर कोणता आहे, तर ते आहे पर्याय क्रमांक 1, ऑल द बेस्ट। म्हणजे प्रश्न क्रमांक 9 अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 10 त्यामध्ये पण संडे कम्स आफ्टर सॅटरडे, त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 11, या 11 जर आपण पूर्ण प्रश्न वाचला असेल तर त्याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 मध्ये, कॅपिटल जी फॉर गौरव अँड कॅपिटल ए फॉर डिव्हिजन। प्रश्न क्रमांक 12, प्रश्न क्रमांक 12 मध्ये पण अशाच प्रकारचा संवाद आहे ए बी या स्वरूपाचं आणि त्यामध्ये आपल्याला काउंट द नंबर विचारलाय, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। पर्याय क्रमांक 4 हे प्रश्न क्रमांक 12 अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक आहे पुढचं बघा 13 ते 15, यासाठी आपल्याला एक हा पॅसेज दिलेला आहे तो केअरफुली वाचायचा होता आपल्याला, त्यावर आधारित प्रश्न आहेत। तर या ठिकाणी बघा प्रश्न 13, त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, अ माऊस। प्रश्न क्रमांक 14 या पॅरेग्राफ आधारलेला आहे तो पण, त्याचं उत्तर येतं करेक्ट ऑप्शन येतं पर्याय क्रमांक 3, ए करेक्ट, ए करेक्ट येतं, येणार नाही
एबीसी। प्रश्न क्रमांक 15 त्यामध्ये आपल्याला राइमिंग वर्ड विचारला होता, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 ट्री। प्रश्न क्रमांक 16 त्यामध्ये पण आपल्याला प्रश्न जो विचारला आहे करेक्ट अल्टरनेटिव्हचा, तर त्याच्यामध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह येईल इन, म्हणजे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 17 अचूक उत्तर जे आहे ते आहे प्रश्न पर्याय क्रमांक 1 रॅबिट, हे याचं अचूक उत्तर आहे 17। पुढचा प्रश्न घेऊया आपण। प्रश्न क्रमांक 18 मध्ये पण बघा आपल्याला अशाच प्रकारचं एक चित्र दिलेलं आहे आणि त्या चित्रात आधारित आपल्याला पर्याय दिलेले आहेत, तर तो पर्याय पहिला बरोबर येतो या चित्रावर जर आपण पाहिलं तर। एक या ठिकाणी दोन व्यक्तीतला हा जो काही संवाद असेल तो जर आपण गेस केला, अंदाज केला, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 19 जर तुम्ही याच्यामध्ये उत्तर ठेवून पाहिलं तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणजे 19 पर्याय क्रमांक 3 येतो बरोबर। तर इंग्लिश हा शब्द कसा ठेवत कसा येईल, तर तो अशा प्रकारे येईल पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 20 मध्ये पण आपल्याला पर्याय क्रमांक उत्तर त्याचं 2 येईल। 20 मध्ये पर्याय क्रमांक त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता याच्या ठिकाणी प्रश्न क्रमांक 21 मध्ये व्हायोलिन दिले तबला दिलाय, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3। 21 येईल पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक आहे 22, चित्र दिलेलं आपल्याला आणि आपल्याला चित्रावर त्यांनी प्रश्न विचारलाय करेक्ट ऑप्शनचा, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 दोरीवरच्या उड्या। चूज द करेक्टली 23वा प्रश्न वाचा, 23व्या प्रश्नामधलं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक आहे 24 आणि 24 पण या ठिकाणी उत्तर येतं पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक आहे 25, शेवटचा प्रश्न आहे इंग्रजीचा, त्या प्रश्नाचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 हेल्थ। अशा प्रकारे विद्यार्थी मित्र हो आपण इंग्रजी विषयाचे 25 प्रश्न या ठिकाणी बघितलेले आहेत आणि ही संभाव्य उत्तरसूची आपल्यासमोर आपण या ठिकाणी ठेवलेली आहे। आता माझ्यासमोरचा जो सेट जो आहे तो आहे सेट बी आहे, हे आपण लक्षात घ्या, हा सेट बीचा माझ्यासमोरचा पेपर आहे। आपल्याकडे कोणता तरी सेट असला तरी त्यातले सगळे प्रश्न हे समानच असतात, फक्त त्याचे क्रमांक बदललेले असतात। तर आपण याही सेटवरून आपण त्या ठिकाणी आपल्या प्रश्नपत्रिकेचा कोणता तरी असला तरी त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आपण काढू शकतो, म्हणून आपण काळजीपूर्वक हे प्रश्न पहावेत। बुद्धिमत्ता चाचणीचे बघूयात आपण। प्रश्न क्रमांक या ठिकाणी आता बघूया आपण, प्रश्न क्रमांक हा इंग्रजी भाषेचा इकडं यादी दिलेला हा जो भाग आहे तो इंग्रजी भाषेमध्ये आहे आणि हा जो भाग आहे तो मराठी भाषेमध्ये आहे, तर आपण मराठी भाषेतलाच भाग या ठिकाणी कंटिन्यू करूयात। या ठिकाणी बघा बुद्धिमत्ता चाचणी भाग 2 आणि 26वा प्रश्न विचारलाय की घरापासून जर आपण इकडे गेलो असं तर ए हे घर आहे आणि बी हा मार्ग आहे, तर या ठिकाणी किती वेळा शाळेत पोहोचेपर्यंत किती वेळा डावीकडे वळावे लागेल, जर आपण जर असं पाहिलं तर 1, 2, 3, 4, 5 वेळा आपल्याला डावीकडे वळावं लागतं, म्हणजे पर्याय क्रमांक याचं उत्तर येतं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2। राहुल म्हणतो एका रांगेत माझ्यापुढे 6 मुले उभी आहेत, माझ्यानंतर तिसऱ्या स्थानावर अमित उभा आहे, तर अमित म्हणतो मी मधल्या मुलाच्या पुढे लगत उभा आहे, तर त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती आहेत, तर त्याचं उत्तर आपण जर ती रांग पाहिली तर त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे 21, हे त्याचं अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28, स्वातंत्र्य दिन हा मंगळवारी आला तर त्या वर्षीचा वार विचारलाय, बघा वर्ष अखेरीचा वार विचारलाय वर्ष अखेरीचा, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 रविवार येतो त्याचा। पुढचा प्रश्न घ्या, प्रश्न क्रमांक 28, प्रश्न क्रमांक 28 बघा, 28 मध्ये आपल्याला एक अशा प्रकारची वेन आकृतीवर प्रश्न दिलाय
यावेळी आकृतीमध्ये त्यांनी विचारलंय की सोबतच्या आकृतीमध्ये खेळाडूंची संख्या आणि दोन खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे, तर दोन खेळ आपल्याला शोधायचे आहेत. आता या ठिकाणी बघा, हा जो 25 आहे संख्या, तर ते एकच क्रिकेट खेळ खेळतात. हे 17 जे आहेत ते कबड्डीच खेळ खेळतात. हे जे हॉकीवाले आहेत हे 14 आहेत. आता उरले फक्त 8, 13 आणि 26, हे तीन संख्या उरलेल्या आहेत. तर यापैकी आता 8 ही संख्या जी आहे ती याच्यामध्ये पण आहे, कोणामध्ये पण आहे आणि ती या वर्तुळामध्ये पण येते, म्हणजे इकडचे या लंबवर्तुळामध्ये पण, म्हणजे कबड्डी येते त्याच्यामध्ये आणि हॉकी पण, म्हणजे हे दोन येतात. आता 26 जी काही संख्या आहे मधली, तर 26 खेळ खेळणारे हे जी संख्या आहे ही तीनही खेळाची होऊन जाते मग, कारण या वर्तुळामध्ये पण 26 येतात, या लंबवर्तुळात येतात, या कोणामध्ये पण येतात, म्हणजे 26 येणार नाही मग. तर या दोघांची आपल्याला बेरीज करावं लागेल मग, 13 + 8 = 21 म्हणजे पर्याय क्रमांक, याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. प्रश्न पुढचा जर बघितला आपण, विना आकृतीवर आधारित आहे तो पण, तर त्याने असं विचारलंय की यापैकी काय पर्याय येईल, तर त्याचं उत्तर येतं या ठिकाणी डॉक्टर, या ठिकाणी स्त्री आणि या ठिकाणी पुरुष. कारण स्त्री आणि पुरुष या दोघांपैकी कोणी पण डॉक्टर असू शकतं, म्हणून हा जो भाग येईल तो डॉक्टरांचा येईल, हा पुरुषांचा, हा स्त्रियांचा, किंवा हा पुरुषांचा, हा स्त्रियांचा, कुठला पण चालतो. त्याचं अचूक उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 मध्ये, पुरुष, स्त्रिया आणि डॉक्टर. खालील चौकोनात प्रश्नचिन्हांच्या जागी येणारा जो पर्याय आहे, तर तो प्रश्न जर आपण सोडून पाहिला तर 11 याच्यामध्ये आहेत, 17 आहेत आणि पुढे 23 पण आहेत. जर असं मांडणी केली आपण, तर अशा प्रकारे आपल्याला मधला त्यांनी 19 सोडलेला आहे. मग परत आपण जर पाहिलं तर मग 29, 31, 37 असं जर मांडणी केली आपण, तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, 59. 59 पर्याय त्याच्या उत्तर येतो, 31 येतं पर्याय क्रमांक 3. आता प्रश्न क्रमांक 32, 36 साठी महत्वाची काही सूचना दिलेली आहे ते आपण या ठिकाणी बघा. आता प्रश्न क्रमांक 32, बोलभांड, लग्नकार्य, शेतीवाडी, तर याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, बेलभांडार उत्तर येईल त्याचं. शत्रू, दुश्मन, वैरी, तर याच्यामध्ये समान अर्थाचा जो काही शब्द आहे तो आहे रिपू. रिपू म्हणजे आपला वैरी, शत्रू. त्यानंतर याच्यामध्ये ज्या संख्या दिल्या आहेत प्रश्न क्रमांक 34 मध्ये, 25, 123, 62, 6 आणि पुढे काय, तर याचं जे उत्तर आहे ते तर पुढचं जे येईल तर ते 7 चा घन येतो 343, 7 चा घन - 343, तर त्याचं 341 उत्तर येतं, म्हणजे पर्याय क्रमांक येतो 1, 1 चा पर्याय त्याचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 35, प्रश्न क्रमांक 35 मध्ये पण अशा संख्या दिलेल्या आहेत आणि त्या संख्येनं जर आपण विचार केला तर ह्या सगळ्या संख्या ह्या 3 विभाज्य आहेत, 3 याला भाग जातो बरोबर, म्हणून याच्यातली जी संख्या येतं तर 243 या संख्येला सुद्धा 3 भाग जातो, म्हणजे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. खाली बघा प्रश्न आकृती दिली आहे, प्रश्न क्रमांक 36 बघा, 36 मध्ये अशाच प्रकारच्या आकृत्या दिलेल्या आहेत आणि एक भाग हा एकाच बाजूला असा कोरा सोडलेला आहे. तर खाली सगळ्या आकृत्या जर आपण निरीक्षण केलं तर पर्याय क्रमांक 4 आकृती तंतोतंत याच्यामध्ये उत्तरामध्ये येईल, म्हणजे पर्याय क्रमांक 4, 36 येईल पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 37 जर आपण पाहिलं ज्याच्यामध्ये आरशातल्या प्रतिमा दिल्या, तर आरशातल्या प्रतिमामध्ये येतं प्रश्न क्रमांक 37 उत्तर येतं पर्याय क्रमांक 3, हे करेक्ट उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 ची पण या ठिकाणी आरशातली प्रतिमा विचारलेली आहे, तर त्याचे उत्तर येतं पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा 3 येईल याचं उत्तर, कारण हे सेम जरी वाटत असलं तरी बघा हा जो इथला भाग येतो ना हा थोडासा बघा हा वेगळा आहे बघा इथला भाग, हे दोन्ही जरी सेम वाटत असले आपल्याला तरी हा जो भाग आहे ना हा थोडासा वेगळा वाटतो आणि हा थोडासा सेम येतो, म्हणून हा याचं उत्तर येतं हे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 39 बघा, 39 मध्ये आता प्रश्नाकृती आहे आणि याच्यामध्ये आता पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे, तर पाण्यातली प्रतिमेचं उत्तर येतं याचं पर्याय क्रमांक 2, पाण्यामध्ये अशा प्रकारे त्याची प्रतिमा होईल, त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 40 बघा, प्रश्न क्रमांक 40 मध्ये पण अशा प्रकारची पाण्यातली प्रतिमा दिलेली आहे, तर त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 मध्ये बरोबर उत्तर दिलेलं त्याचं. पुढची बघा वर्तुळाकृती दिलेली आहे, तर वर्तुळामध्ये आपल्याला फार सोपा प्रश्न होता खरं म्हणजे हा, तर
असं जर आपण याची बेरीज केली सगळ्यांची तर याच्यामध्ये जर प्लस आपण जर ह्याची बेरीज जर केली तर 20 येते आणि प्लस 7 केले तर या ठिकाणी आपल्याला याचं उत्तर मिळतं म्हणजे 7 हा पर्याय तो बरोबर याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये। अशा प्रकारे 7 चा जो 27 7 म्हणजे 27 म्हणजे 20 प्लस 7 27 27 चा वर्ग येतो 729 म्हणजे 27 चा वर्ग हा 729 येईल म्हणजे याची बेरीज हे 3, 2, 5, 6 आणि 4 याची बेरीज 20 आणि प्लस याचा आपण 7 केले तर 27 म्हणजे पर्याय क्रमांक इथे उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 मध्ये। प्रश्न क्रमांक 42-43 साठी अशा प्रकारचे एक शब्द आणि सांकेतिक रूप दिलेले आहे आपल्याला तर त्याच्यावर आपल्याला शोधायचं होतं त्यामध्ये। तर यामध्ये बघा याच्यामध्ये आता प्रश्न आहे यू यू या अक्षरासाठी काय येईल तर यू या अक्षरासाठी दिलेलं आहे आपल्याला ते म्हणजे हे असं चौकोन दिलेलं बघा इकडे बघा आता काय बी यू टी हे 3 दिले टी ए पी असे 3 आहेत एक प्रत्येकासाठी। आता बघा इथे बी आहे इथे पण बी आहे आणि दोन्ही ठिकाणी जर बी आहे तर मग याच्यामध्ये कॉमन बघायचं काय याच्यामध्ये तर याच्यामध्ये बी आहे याच्यात बी आहे मग याच्यामध्ये असं डार्क वर्तुळ आहे याच्यामध्ये पण डार्क वर्तुळ म्हणजे बी साठी डार्क वर्तुळ असेल बघा इकडे इथे डार्क वर्तुळ इथं पण आहे। त्यानंतर आता यू यू बघा इथे यू आहे त्याच्यानंतर ए बघा आता हे याच्यामध्ये ए आहे याच्यामध्ये पण ए आहे आणि दोघांमध्ये कॉमन काय आहे तर दोघांमध्ये हे तर कॉमन मग ए साठी जे आहे ते अशा प्रकारचा तो स्टार येईल मग अशा प्रकारे आपण त्याचं गणित मांडून आपल्याला उत्तर काढता येईल। तर यू साठी मग काय येईल तर यू साठी येतं त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असा चौकोन त्याच्यामध्ये येईल। आता टीओपी टीओपी साठी जे आहे तर टीओपी साठी पर्याय क्रमांक 4 येतं कारण याच्यामध्ये आपल्याला जो ओ आहे तर ओ साठी काय या ठिकाणी ओ दिलंच नाही याच्यामध्ये बघा कुठेच ओ नाही याच्यामध्ये तिन्हीमध्ये ओ कुठेच नाही म्हणजे वेगळं काहीतरी घ्यावं लागणार आहे आपल्याला म्हणून आपण काय केलंय वेगळं याच्यामध्ये येतं बघा हे एक वेगळं आहे त्याच्यामध्ये म्हणजे असं ओ साठी घेतलंय आपण म्हणजे मग टी साठी हे ओ साठी आणि पी साठी म्हणजे पर्याय क्रमांक 4 घेतलाय आपण त्याला म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल त्याचं। आता प्रश्न तंतोतंत जुळणारी आकृती खूप सोपा प्रश्न आहे याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 तंतोतंत जुळणारी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 याच्यामध्ये पण तंतोतंत जुळणारीच आहे तो पर्याय बघा तर याचं उत्तर येतं याचं पण पर्याय क्रमांक 3 येईल याचं उत्तर कारण हे बघा इकडं साधारणतः हे थोडंसं वर गेले ना इकडे हे हा जो पर्याय आहे ना तो असं वर गेला इकडे आणि वर गेल्यामुळं त्याचं उत्तर काय ते येणार नाही मग या रेषेला चिटकडेला येतो म्हणून त्यामुळं पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येईल म्हणजे 45 येईल पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 46 जर आपण एका सांकेतिक भाषेमध्ये चाटला हे असं मांडलं सगळं मांडणी केली आपण तर आपल्या लक्षामध्ये येईल की बाबा याचं जे उत्तर येतं आता काही मुलांनी कदाचित असंही केलं असेल की बाबा हे 3 आहेत हे 3 आहेत हे 3 आहेत मग हे 2 आहेत तर मग याचं उत्तर कदाचित हे दोनही काही मुलांनी काढलं असेल बरोबर आहे तर याचं उत्तर कदाचित काही मुलांनी हे जर असा विचार जर केला आपण तर या ठिकाणी याचं उत्तर विरुद्ध लिंगी याचं उत्तर येईल पण याचं उत्तर हे पण येऊ शकतं हे पर्याय क्रमांक 3 आता याचं आता परीक्षा परिषद काय उत्तर देईल त्याच्यावर आपलं बरंच अवलंबून असेल परंतु याचं उत्तर हे पण येऊ शकतं पर्याय क्रमांक 3। त्यानंतर प्रश्न क्रमांक 47-48 बघा वरील अक्षरमातील उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षरावर अशा प्रकारचं आपल्याला जर ते पाहिलं आपण तर वरील अक्षरमालेमध्ये उजवीकडून आता उजवीकडून 9वा अक्षर उजवीकडून जर मोरला आपण त्याला हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे तर 9 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे हे क्यू येतं 9 ओके उजवीकडून 9व्या अक्षराच्या डावीकडील 4थ्या अक्षराच्या तर डावीकडील 4थं 1, 2, 3, 4 हे 4थं उजवीकडील 6व्या अक्षर म्हणजे आता याच्या परत उजवीकडे जायचं तर 1, 2, 3 अक्षराच्या उजवीकडील 6व्या अक्षर 6वे विचारले त्यांनी तर 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे याच्यामध्ये येतं यस म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 येईल म्हणजे याचं उत्तर। प्रश्न क्रमांक 48 बघा अक्षरे आणि अंक दिले जाते जर आपण याचं सोडवलं आपण याला तर याचं बघा 5 + 9/3 असं मांडणी केली आपण तर 8 - 8 = 0 येतं म्हणजे आर हे 0 साठी येतं बघा इकडे आर हे 0 याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 याचं अचूक उत्तर येईल। प्रश्न क्रमांक 49 जर आपण पाहिला अग्नि दिशेला तोंड करून बसलेली पूर्व वेळा 2 फूट काटकोनात वळली तर शीर्षासन केली आहे तर उजव्या हाताचा दिशा येईल त्याची जर आपण पाहिली तर ती ईशान्य दिशा येईल म्हणजे पर्याय क्रमांक येईल 2 49।
प्रश्न क्रमांक 50, तुमच्या शाळेत जाण्याच्या रस्त्याच्या रस्त्यावर चिमणीचे पिलू तळफडत असल्याचे दिसत, तुम्ही काय कराल? तर खूप चांगला प्रश्न होता. तर स्वतःच्या बाटलीतील पाणी पिलाला पाजून सुरक्षित जागी ठेवेन, हे याचं उत्तर येईल. डावरोड करून मित्रांना बोलावेन हे काही येणार नाही. पिलांकडे दुर्लक्ष करेल हे पण येणार नाही. मुख्याध्यापकाच्या कानावर घालेल हे, याच्यापेक्षा हे सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःच्या बाटलीतील पाणी त्या पिलाला पाजायचं आणि त्याला सुरक्षित जागी नेऊन ठेवायचं, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 4. प्रश्न क्रमांक 51 सुद्धा असाच आहे, तो पण तुमच्या मानसिक विकासावर आधारित. खालपैकी कोणती कृती सर्वाधिक योग्य? सर्वाधिक योग्य विचारला आपण, सर्वाधिक योग्य. राजूने अंगणातील कचरा एकत्र करून जाळला. आता कचरा एकत्र करणं आणि जाळणं ही सुद्धा कृती आहेच, चांगलीच आहे ती, पण ते जाळणे जे आहे का नाही, जाळण्यातून धूर होतो, त्यामध्ये तयार प्रदूषण होतं ना याच्यामध्ये जाळण्यामधून. समीरने ओला कचरा कचरा कुंडीत टाकला, ही पण गोष्ट चांगलीच आहे ना. ओला कचरा कचरा कुंडीत टाकला त्यानं, चांगलीच गोष्ट. संविधाने घरातील कचरा एकाच डब्यात गोळा केला. आता तिने एकाच डब्यात सगळा गोळा कचरा केला आहे, ओला वेगळा नाही केला, सुका पण वेगळा नाही केला, चांगले केलं, पण तिने थोडंसं अर्धवट काम केलं. तर पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा, सुरेशने ओल्या कचऱ्यापासून खत तयार केलं, ही गोष्ट मात्र सगळ्यात चांगली, सर्वाधिक योग्य कृती, की ओल्या कचऱ्यापासून त्यानं काहीतरी नवीन केले, खत तयार केले त्यानं, म्हणजे काहीतरी नवीन त्यानं त्याचा उपयोग केलेला आहे त्या ओल्या कचऱ्याचा, म्हणून हे त्याचं अचूक उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 52 शिवनेरीगड चढताना थकल्या राजूने रामने आधार दिला, या वाक्यात 4 अक्षरी शब्दांपेक्षा 2 अक्षरी शब्द कितीने कमी आहे जास्त येतात? पर्याय क्रमांक 2 येतात, उत्तर 1 कमी येतात. तर हे जे दिलेलं आहे ज्यामध्ये कोणती अक्षरे समान वेळ आलेली येतात, तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर समान वेळ आलेली अक्षर जर आपण पाहिली, आता इथं ख आलंय, इथं पण ख आलंय, इथं पण ख आलंय, 3 ठिकाणी ख आलंय, या ठिकाणी प पहा, इकडे इथं प आहे, 1-2 आहे, इथं पण 3 आहे, इथे 4 आहे, म्हणजे प 4 वेळा आलंय. आता इकडे बघा, त्यात उत्तर त्यात ट आणि ड येतं, हे ट बघा इकडे, ट इथं आलेलं आहे 1, इथं 2 आलेलं आहे, आणि ड बघा इकडे 1 आणि इथे 1, असे 2 वेळा आलेले आहेत, म्हणजे त्याचा पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं त्याचं. खालील संख्या मालिकेतील 5 पूर्वी 3 आहेत आणि 5 नंतर 4 नाही, असे किती वेळा आलेले आहे? तर 5 पूर्वी 3 नाही, 5 पूर्वी 3 आहे, म्हणजे 5 समजा हा 5 आहे, हे पूर्वी 3 आहेत, ओके, इथे 4 आहेत, इथं पण 3 आहेत, 5 पूर्वी 3 आहे, 5 पूर्वी 3, इथं 5 पूर्वी 3 नाही म्हणजे घ्यायचं नाही, 5 पूर्वी 3, 5 इथं पण 5 पूर्वी 3 हे पण नाही घ्यायचं, 5 पूर्वी 3 इथं पण आहे हे घ्यायचं, 5 पूर्वी 3 इथं पण आहे, इथं पण 5 पूर्वी 3 आहे, इथं पण 5 पूर्वी 3 आहे, आणि इकडं पण 5 पूर्वी 3 आहे, मात्र 5 नंतर 4 नाही, 5 नंतर 4 नाही पाहिजे. इथं बघा 5 नंतर 2 आलंय, म्हणजे हे चालेल आपल्याला, इथं 5 नंतर 3 आलंय, म्हणजे हे पण चालेल आपल्याला, इथं 5 नंतर 3 आलंय, म्हणजे हे पण चालेल आपल्याला, आता इथं 5 नंतर 6 आलंय, म्हणजे हे पण चालेल आपल्याला, इथं 5 नंतर 3 आलंय, म्हणजे हे पण चालेल आपल्याला, आणि इथे 5 नंतर 4 आलं हे नाही चालणार आपल्याला, मग हे 5 नंतर 7 आलं म्हणजे हे चालेल आपल्याला, हे 6 वेळेस जे पर्याय क्रमांक येईल त्याचं 3 येईल पर्याय क्रमांक. गटात न बसणारे पद ओळखून त्याच्या पर्याय वर्तुळाचा क्रमांक होता, डोळा म्हणजे नयन हे बरोबर येतं, सूर्य भास्कर हे बरोबर आहे, हस्त पाणी हे पण बरोबर, आणि गरीब आणि हे मात्र चुकीचं, दिन दिन म्हणजे दिवस होते याचा अर्थ, आणि असं जर दिन असतं दुसरी वेलांटीचं तर मात्र त्याचा अर्थ गरीब झाला असता, म्हणजे हे याचं उत्तर येईल, गरीब दिन गटात बसत नाही, कारण हे दिन म्हणजे पहिली वेलांटी असल्यामुळं याचा दिवस असा अर्थ होतो, दिवस, आणि हे जर दुसरी वेलांटी असती तर मग याचं गरीब झालं असतं, दिन दिन म्हणजे गरीब, पण ते पहिली विलंटी आल्यामुळे ते काही आपल्या गटात बसत नाही. प्रश्न क्रमांक 56 बघा, 56 जर आपण या ठिकाणी जर सोडून पाहिलं तर 56 मध्ये आपल्याला एकच मिनिट प्रश्न सुटला का बघतोय. प्रश्न क्रमांक जर आपण 56 जर अशा प्रकारचं सोडवलं या ठिकाणी तर त्याचं उत्तर येतं बघा, पर्याय क्रमांक 3 अचूक उत्तर येईल 56-3. प्रश्न क्रमांक 57 बघा, असे सगळे पूर्ण येतात, हे थोडंसं अर्धवट वाटतं या ठिकाणी, म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल, म्हणजे उत्तर 57-1 येईल पर्याय क्रमांक 1. 58 बघा, 58 येतो पर्याय क्रमांक 2 येते उत्तर, 58 पर्याय क्रमांक 2. 59 येतो पर्याय क्रमांक, आता हे 59 पर्याय क्रमांक 3 येतो, हे याचं गुणाकार आहे बघा, 1 × 1 बरोबर मधली संख्या, इथं 4 × 2 बरोबर मधली संख्या, इथं 2 × 1 आणि इथं 3 × 2 बरोबर 6 म्हणजे मधली संख्या, तर याचं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 3.
आता याच्यामध्ये बघा संख्या मालिका दिलेली आहे, सूत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि मग आपल्या ते ओळखायला सांगितलंय. तर 53 असं बघा, इथं 8 चा फरक, इथं 7, 9 चा फरक, इथं 14 चा फरक, इथं 10, इथं मिळवले आपण, हे याची बेरीज केली आपण, हे 5 आणि 3 8, 6 आणि 1 7, 8 आणि 4 10, 8 आणि 2 8 आणि हे 6 14, 8 आणि 2 10. तर त्याचं उत्तर इथं पर्याय क्रमांक 1 92. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 बघा, 2 4 7 ही काही संख्या मालिका आहे, त्याच्यामध्ये 2 3 5 7 11 13 असा फरक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 चं उत्तर आहे त्याचं 43. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 62, ही संख्या मालिका दिली आपल्याला. या ठिकाणी बघा, अशी जर संख्या मालिका आपण मांडणी केली तर त्याच्या पुढे येईल मग हे पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर येतं. प्रश्न क्रमांक 63, 63 मध्ये बघा अशा प्रकारचे आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत. तर अशी जर आकृती आपण पाहिल्या तर प्रश्नाकृती प्रश्नचिन्हाच्या जागीनाची जी आकृती असेल ती असेल प्रश्न पर्याय क्रमांक 4 मधली ही आकृती. त्यानंतर संख्या मालिकेचे चुकीचे पद ओळखायला सांगितले आपल्याला, चुकीचे पद जर आपण पाहिले या ठिकाणी तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3 7/17. तर अशा प्रकारे बघा, हे 3 आणि 3 6, हे 6 आणि 5 11, हे 11 आणि 7 इथं 18 यायला पाहिजे ना, इथं मग इथं आले 17, आणि मग हे 18 आणि 9 असेल 27, आणि मग हे 27 आणि हे 11 38. तर याचं उत्तर येतं मग पर्याय क्रमांक 3. त्रिकोणाची संख्या विचारलेली आहे बघा, इकडे 1 2 3 आणि अशी तर बेरीज केली आपण, हे 1 3 4 5 6 7 8 9 आणि 1 10, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, सोबतच्या आकृतीमध्ये त्रिकोण येतील 10. प्रश्न एकाच ठिकाणी बघा, इकडे आता घन आपल्याला दिले पृष्ठ आणि त्याच्यावर प्रश्न विचारला की 5 हा अंक विरुद्ध पृष्ठावर कोणता अंक येईल, 5 च्या बाजूला कोणता येईल. आता 5 च्या बाजूला कोणता येईल असं जर पाहायचं आपण तर इथं बघा, 2 च्या बाजूला काय दिलेलं आहे, तर 2 च्या बाजूला 4 पण दिला आहे, 2 च्या बाजूला 1 पण दिला आहे. त्याच्यानंतर बघा इकडं 2 च्या बाजूला बघा अजून काय काय दिलं आहे, 2 च्या बाजूला 3 पण दिला आहे, 2 च्या बाजूला 6 पण दिला आहे. मग आपल्याला जर पाहिलं आपण तर 5 च्या बाजूला मग कोणता अंक आहे, तर बघा 5 च्या बाजूला इथं 3 आहे 6 आहे, पण 5 च्या बाजूला 2 नाही, म्हणजे बघा 2 अंक येईल, तर म्हणजे पर्याय क्रमांक येईल 1, पर्याय क्रमांक 1 6/7. प्रश्न क्रमांक 67 आहे, 3 6/7, घोड्याला उंट म्हटलं, उंटाला झेब्रा म्हटलं, झेब्राला असं पण आपण जर पाहिलं तर वाळवंटातील जहाज, वाळवंट जहाज कोण आहे, तर उंट आहे, उंटाला काय म्हटलं, झेब्रा, म्हणजे पर्याय क्रमांक येईल 4. अजय हा रमेशपेक्षा उंच असून सदूपेक्षा जर इथे मांडणी केली आपण तर सगळ्यात उंच नाही तर सर्वात उंच कोण, तर सर्वात उंच येईल मग या ठिकाणी सदू. जॉन आणि अहमदचे 5 वर्षापूर्वीचे वय शरदच्या त्यावेळेच्या वयाच्या अनुक्रमे 1:3 1:4 पट आहे. तर जॉनचे जर 8 वर्ष असेल तर त्या तिघांच्या 2 वर्षानंतरच्या वयांची बेरीज येते 59, म्हणजे पर्याय क्रमांक 3. सौ राधा काकूंच्या घरात दोन विवाहित मुलगे, 3 नातवंड, त्यांच्या घरात कमीत कमी मानसिक येते. आता राजा काकूच्या घरामध्ये 2 विवाहित आहेत, म्हणजे 2 मुलं आणि 2 त्यांच्या बायका, आणि हे झाले 4, आणि हे त्याचे 3 नातवंड आणि ते दोघं 9 जण, म्हणजे पर्याय क्रमांक 4. खालील प्रश्नामध्ये जो संबंध आहे तो ओळखायचा सांगत आपल्याला, खूप सोपा संबंध सांगितला या ठिकाणी. महाराष्ट्रामध्ये जसं राज्यपाल असतात तर भारतामध्ये राष्ट्रपती असतात, खूप सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भारताचे राष्ट्रपती, म्हणजे राष्ट्रपती हे प्रथम नागरिक असतात, तर राज्यपाल हे राज्याचे प्रथम नागरिक असतात, म्हणजे राजाचे प्रथम नागरिक राज्यपाल. तर भारताचे प्रथम नागरिक कोणाला म्हणतात, तर राष्ट्रपतीला म्हणतात. प्रधानमंत्री येणार नाही, मुख्यमंत्री तर नसतो तिथं देशाच्या ठिकाणी, आणि उपराष्ट्रपती मग नंतरचं पद येते, त्यामुळे पर्याय क्रमांक येतं 2, राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 72 जर आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे दिसेल आपल्याला की ही अशा प्रकारची आकृती आहे, म्हणजे याची पाण्यातली प्रतिमा झाली तयार या ठिकाणी, मग त्याला असं जर फिरवलं आपण तर ते उलट्या बाजूला जातात, तर ही पण अशी याची प्रतिमा आहे, याला जर आपण असं फिरवलं तर मग काय होईल, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मध्ये येईल मग त्याचं उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 73 बघा, 73 मध्ये सुद्धा असेच आपल्याला आकृत्या दिलेल्या आहेत, त्या आकृत्या जर आपण निरीक्षण केलं तर लक्षात येईल की बाबा आकृत्यांमध्ये काहीतरी साम्य आहे त्याच्यामध्ये. आता बघा, हा त्रिकोण आहे ना, हा त्रिकोण कुठे गेलाय, हा त्रिकोण हा जो काही सगळ्यात बाहेरचा होता, 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 षष्टकोन हा जो होता तो मध्ये गेला. हां, तर मग आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला हा जो काही
हा जो काही बाहेरचं चौकोन आहे तो मध्ये जावं लागेल, म्हणजे आता मध्ये दोन ठिकाणी गेला, इथे गेला आणि ते गेला मग, आणि याच्यात पण आहे. त्याच्यानंतर मग पडदर आपण सोडून पाहिलं तर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक चार, म्हणजे त्याचं उत्तर येतं आकृती चार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 74, प्रश्न क्रमांक 74 मध्ये बघा 13 आणि 13चा वर्ग 15चा वर्ग, 15चा वर्ग 225, म्हणजे पर्याय क्रमांक येतं याचं उत्तर. आणि त्याचं अजून जर सोडवलं आपण त्याला तर त्याचं उत्तर हे पण येतं, म्हणजे ए आणि सी, ए आणि सी त्याचं उत्तर येतं, म्हणजे पर्याय क्रमांक येतं चार, 74 चार. आणि प्रश्न क्रमांक 75, परत प्रश्न क्रमांक 75 मध्ये जर आपण पाहिलं तर प्रश्न क्रमांक 75 मध्ये 27, 14, 18 चारचा वर्ग प्लस 2, म्हणजे 4चा वर्ग प्लस 2 जर असं केला आपण त्याची मांडणी, त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1, 13 उत्तर येत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जी काही प्रश्नपत्रिका आहे ती बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी या विषयाची आहे. तर याच्यातले संभाव्य उत्तरपत्रिका आपण अशी पाहिलेली आहे. जर समजा याच्यातले जर काही जर प्रश्नाची उत्तर परीक्षा परिषदेने समजा अजून काही वेगळी दिली तर आपल्याला वेगळा विचार करता येईल, पण तुर्तास आपण या पद्धतीनं याची उत्तरं ग्राह्य धरायला काही हरकत नाही. आणि जर आपल्याला याच्यामध्ये किती मार्क मिळतात, 150 पैकी 120 पेक्षा जर जास्त आपल्याला मार्क मिळत असतील तर खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण नक्कीच या स्कॉलरशिपला पात्र ठराल. आपण या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला मिळालेले गुण चेक करून व्हिडिओमध्ये कमेंट्स करून मला कळवावेत, आणि जर काही एखादं उत्तर जर काही अजून जर बदललं असेल तर त्याच्यावरही आपण चर्चा करूयात. तुर्तास आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आणि तो पूर्णपणे आपला पेपर चेक करून घेतल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.